कॉमन न्यूज सदैव सर्वांच्या सोबत. कॉमन न्यूजच्या ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आताच आमचे कॉमन न्यूज चॅनल सबस्क्राईब करा आणि राहा आमच्या सोबत. लोक जनशक्ती पार्टीच्या वतीनं राजश्री शाहू महाराज यांनी 26 जुलै 1902 रोजी आरक्षण दिलं. त्या आरक्षण दिनाचे औचित्य साधून लोक जनशक्ती पार्टी दौंड शहर व तालुक्याच्या वतीनं दौंड विभाग सभा राखीव करा या मागणीसाठी दिनांक 26 जुलै 2019 रोजी छत्रपती शाहू महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार घालून छत्रपती शाहू महाराजांच्या विजयाचा जल्लोष अनेक महापुरुषांच्या घोषणा देऊन पुढे महात्मा फुले यांच्या प्रतिमेस हार घालून महात्मा फुले यांचा विजय असो संविधानाचा विजय असो तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस हार घालून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा प्रतिमेस अब्दुल शेठ अशोक कांबळे प्रदेश सरचिटणीस लोकजन शक्ती पार्टी FCI भारत सरकार सदस्य अनेक महिलांनी पुष्पहार घातला. गडगे महाराज यांना पुष्पहार घालून संविधान स्तंभास भेट दिली. असेच पुढे नवीन प्रशासकीय इमारत तहसील कचेरी येथे 11 ते 5 या वेळेस धरणं आंदोलन आयोजित केलं असून सदर आंदोलन आपले हक्क अधिकाराचे असून दौंड विधानसभा मतदारसंघाचे एकूण मतदार संख्या 295,614 एवढी असून यापैकी 161,435 फक्त एवढी मतदार संख्या हे अनुसूचित जाती जमातीची असून मतदार संघ पूर्ण रचना आयोग नियम क्रमांक 10(3) नुसार ज्या मतदार संघात अनुसूचित जाती जमातीचे मतदार संख्या 60% जास्त तो मतदार संघ त्या समूहासाठी राखीव असावा या नियमाप्रमाणे 199 दौंड विधानसभा मतदार संघ हा अनुसूचित जाती जमातीसाठी राखीव होण्याबाबत 1-दिवसीय धरणं आंदोलन ठेवलं आहे. आंदोलनास विविध संस्था संघटना यांनी पाठिंबा दर्शवला. प्रदेश उपाध्यक्ष राहुल चव्हाण लोकजन शक्ती पार्टीचे प्रदेश सरचिटणीस अशोक कांबळे FCI कमिटी भारत सरकार सदस्य पश्चिम महाराष्ट्र संघटक विलास कांबळे प्रतिनिधी विलास कांबळे कॉमन न्यूज मराठी दौंड.